नमस्कार, आजच्या ठळक बातम्या। वादळी वाऱ्याच्या तडाख्याने कोसळलेली चांदोळी राष्ट्रीय उद्यानाची स्वागत कमान पुन्हा पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज। कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व व्यवसाय सुरू व्हावेत यासाठी खासदार माने व मंत्री यड्रावकर यांनी घेतली मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट। शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी फाटा येथे घरपोडी 5 लाख रुपये चोरट्यांनी केले लंपास। पाहूयात सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे। वादळी वाऱ्याच्या तडाख्याने कोसळलेली चांदोळी राष्ट्रीय उद्यानाची स्वागत कमान पुन्हा पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या चांदोली राष्ट्रीय उद्यानाची स्वागत कमान पुन्हा एकदा पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे। जादवाडी चेकपोस्ट जवळ 1,00,000 रुपये खर्च करून पर्यटकांच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेली स्वागत कमान ही मागच्या महिन्यात झालेल्या वादळी वाऱ्याच्या तडाख्यात कोसळली होती। पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या या स्वागत कमानीवर चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये आढळणारे प्राणी पक्षी यांच्या लावण्यात आलेल्या प्रतिकृती वन्यजीव विभागाने पूर्ववत साकारल्या आहेत। या उद्यानात दिसून येणाऱ्या प्राण्यांची संख्या तुरळक असली तरी जैवविविधतेत जागतिक पातळीवर 7व्या स्थानावर असलेले हे उद्यान 12 महिने सदाहरित असते। नैसर्गिक सौंदर्याने संपन्न असलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा व त्यातील वाहते झरे धबधबे हे येथील पर्यटनाचे आकर्षण आहे, अशी माहिती शेतकरी मराठीचे शिळाशीर विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिली। कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व व्यवसाय सुरू व्हावेत यासाठी खासदार माने व मंत्री यड्रावकर यांनी घेतली मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट। कोल्हापूर शहराच्या धर्तीवर जिल्ह्यातील सर्व व्यापार सुरू व्हावेत यासाठी खासदार धीरशीर माने, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी, नगरसेवक रवींद्र माने यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली। यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील व्यापाऱ्यांचे अर्थचक्र सुरू राहिले पाहिजे, तरच राज्याचा महसूल सुरळीत होईल असे सांगितले। मात्र त्याचवेळी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी स्वयंशिस्त पालन सुद्धा आवश्यक असल्याचे सांगून कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापार सुरू करण्यासंबंधी जिल्हा प्रशासनाकडून अहवाल मागितला जाईल व त्यानुसार निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले, अशी माहिती शेतकरी मराठीचे चिरकंजी शहर प्रतिनिधी विजय तोडकर यांनी दिली। शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी फाटा येथे घरपोडी 5 लाख रुपये चोरट्यांनी केले लंपास। घराचे दरवाजे व तिजोरीचे कुलूप तोडून त्यात असणारी 5 लाखाची रक्कम अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी रात्री 8 ते 10 वाजण्याच्या सुमारास चोरून नेल्याची फिर्याद शेडगेवाडी तालुका शिराळा येथील व्यापारी जयंतीलाल रामलाल ओसवाल यांनी कोकरूड पोलिसात दिली आहे। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली। यावेळी कोकरूड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेवाग यांनी तातडीने तपास करत 2 संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे या चोरीच्या गुन्ह्याची चौकशी सुरू असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेवाग हे करीत आहेत, अशी माहिती शेतकरी मराठीचे शिराळा शहर विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिली। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार।